मी स्वतः चेन्नई साहेबांना भेटलो आणि अक्षरशः अनेक वेळेस मी बसस्थानक आल्यानंतर माझीच मान खाली त्या ठिकाणी सातत्याने गेलेली आहे. मित्रांनो, रोशन भाऊ इथं आल्यानंतर मला वाईट वाटायचं की सर्व नवीन बिल्डिंग होत आहे, सर्व काही नवीन होतंय, पण माझी एसटी बस जुनाट आहे. माझ्या ड्रायव्हरला त्रास होते, माझ्या कंडक्टरला त्रास होते, माझ्या जनतेला त्रास होते. पावसाळ्यात तर अक्षरशः काही काही बसेस गळती त्या ठिकाणी गळत होत्या आणि अनेक प्रवाशांनी मला त्या ठिकाणी फोन केला की भाऊ ही अशा हालत आमची त्या ठिकाणची आहे. म्हणून मी स्वतः राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटलो, राज्याचे हे मुख्य शकर चेन्नई साहेबांना त्या ठिकाणी भेटलो आणि त्यांना 100 गाड्याची मागणी त्या ठिकाणी मी केली होती. की लातूरच्या नंतर सगळ्यात मोठा आगार जर कुठला असेल आणि नफ्यामध्ये चालणारा कुठला आगार असेल तर ते उदगीर आगार आहे असं मला या ठिकाणी वाटतं. आणि अनेक उदगीर अनेक शहरामध्ये जाण्याचं काम ह्या बसेस त्या ठिकाणी करतात. म्हणून पहिल्या टप्प्यामध्ये त्यांनी मला शब्द दिला की 30 बसेस आमदार साहेब मी त्या ठिकाणी तुम्हाला देतो विशेष बाब म्हणून, आणि राहिलेल्या बसेस सुद्धा मी तुम्हाला लवकरात लवकर देण्याचं काम मी त्या ठिकाणी करतो असा शब्द मला त्या ठिकाणी दिला. म्हणून आज आपण जवळजवळ उदगीर मधून अण्णा की धोत्रे साहेब हे उदगीर मधून 30 बसेस लातूरला चालल्यात किंवा अन्य ठिकाणी चालल्यात. लातूरला वेगळ्या आहेत, निलंगेला वेगळ्या आहेत, अहमदपूरला वेगळ्या आहेत, ते सुद्धा नवीन आहेत. फक्त इथून जाणाऱ्या ह्या 30 बसेस आपल्याला नवीन त्या ठिकाणी देत आहेत. म्हणून आता जवळजवळ एसटीचं सुद्धा रुपड बदलण्याचं काम आपण आपल्या सरकारकडून त्या ठिकाणी केलं पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं. परत एकदा मी एसटी महामंडळाच्या सर्व कर्मचाऱ्यांचं मनापासून त्या ठिकाणी तुमचं अभिनंदन आणि कौतुक करतो.